गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आमदारांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक झाली. रवींद्र चव्हाण यांनी ही सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. कोकणातील रस्त्यांबाबत या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. गणपतीमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जात असतात. त्यातच मुंबई गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणावर सध्या खड्डे पडलेले आहेत आणि याबाबतच या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजपच्या सत्तेचं श्रेय जुन्या नेत्यांना दिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय यांच्यासारख्या नेत्यांनी भरपूर कामं केली आणि त्यामुळेच आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय. काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे नितीन गडकरींनी हे वक्तव्यावरून आता राजकीय चर्चांना सुरुवात झालेली आहे. जी अडवाणी जी, दीनदयाल उपाध्याय जी, अनेक कार्यकर्ताओं ने इतना काम किया कि आज मोदी जी के नेतृत्व में आज देश में हमारी सत्ता आई, राज्यों में सत्ता आई, जनता ने हमको समर्थन दिया.